ते पूर्ण खराब झालेलं आहे सोयाबीन, तरी याच्याकडे जे शासन प्रशासनाचं लक्ष नाही आणि जे इफको जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सोयाबीन कीड लागलेला सोयाबीन भेट देत आहे, त्या अनुषंगानं आज ज्याही जितक्याही अमरावती जिल्ह्यात जितके तालुके आहेत एकाही शेतकऱ्याचा सोयाबीन हे उत्तम याच्यात आलेलं नाही आहे आणि सोयाबीनवर जो हा रोग आलेला आहे याचा आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारे कृषी जिल्हा अधिकारी यांनी तात्काळ याची दखल घेतलेली नाही आहे, म्हणून आम्ही आज हे सोयाबीन कृषी अधिकारी व सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून देतो की हा सोयाबीनचा असा ताल झालेला आहे आणि या तालामुळे शेतकरी काय करणार, शेतकरी हा देशाचा एक पोशिंदा म्हणून मानला जातो आणि शेतकऱ्यावरच पूर्ण देशाची एक भर उभी आहे, त्या कारणाने जर तात्काळ शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही व त्याचे पंचनामे केले नाही तर आम्ही याच्यापेक्षाही मोठ्या उग्र आंदोलन करू शेतकऱ्यांसाठी आणि याच कारणाने शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात दर दिवसाला ज्या आत्महत्या होत आहे शेतकऱ्यांच्या त्या यामुळे होत आहे, याकडे शासनाचे केंद्र शासनाचे लक्ष नाही, फक्त यांचे लक्ष दुसरीकडे ओढलेले आहे, आज असं झालं आज तसं झालं। सुशांत जर तुम्ही सुशांत राजपूतचा जर मुद्दा घेतला तर आज तात्काळ त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भर घेण्यात येत आहे, पण या सोयाबीनच्या याच्यावर शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या आणि सोयाबीनमुळे आता किती आत्महत्या होईल यावर शासनाचं लक्ष नाही, म्हणून आमची शासनाला कडक भीम ब्रिगेडच्या वतीने कडक तीव्र हे आहे की त्यांनी या पीक विम्याचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत घोषित करण्यात यावी, जर असे न झाल्यास भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो पूर्ण तिथून गेटपासून तर कॅबिनमध्ये कॅबिनपर्यंत सोयाबीन उडीद आणून टाकल्याशिवाय राहणार नाही अशी तीव्र आंदोलनाचा इशारा देतो, भीम ब्रिगेडच्या वशीने इशारा देतो, जय भीम जय संविधान जय विधान। खराब झालेला आहे सोयाबीन, तरी याच्याकडे जे शासन प्रशासनाचं लक्ष नाही आणि जे इफको मी जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांना निर्देश आणून देतो की आज सोयाबीन पिकाचे अति पावसामुळे नुकसान झाले आहे, त्या पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्याला एक आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी निवेदन सादर केले आहे।